रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. दिव्यांगांचा 5% राखीव निधी वाटप बोरगाव मंजू ग्रामपंचायतला पडलाय विसर. गेल्या 4 वर्षांपासून 5% निधी दिव्यांगांना ग्रामपंचायतने वाटप केला नाहीये. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू हे गाव सर्वात मोठे म्हणून ओळखले जाते, परंतु विकास कामांमध्ये नाम बडे दर्शन खोटे. केंद्र आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने ग्रामीण भागातील दिव्यांग व्यक्तींना 5% निधी ग्रामपंचायतच्या खात्यातून वाटप केला जातोय. सदर निधीचे वाटप दरवर्षी ग्रामपंचायत प्रशासनाने करणे अनिवार्य आहे, परंतु बोरगाव मंजू ग्रामपंचायत ग्रामसेवक हे दिव्यांग असून सुद्धा यांना दिव्यांगांची दयामाया नाही असे दिसून येत आहे. 4 वर्षांपासून एकाही दिव्यांगाला वाटप केला नाही. यावर्षी सुद्धा जिल्हाधिकारी यांनी अकोला जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतला दिव्यांगांचा 5% निधी तात्काळ वाटप करण्यात यावे असे आदेश केले होते. तसेच लेखी आदेशही केलेले आहेत, परंतु बोरगाव मंजू ग्रामपंचायतने 5% निधी दिव्यांगांना वाटप केला नाही. अर्थातच बोरगाव मंजू ग्रामपंचायत ग्रामसेवक जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन होते. 15 दिवसांच्या आत निधी भेटला नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा दिव्यांग नागरिकांनी केलाय. मेको नहीं दे रही है कलेक्टर साहब का आदेश है जिला पंचायत से, अपन लोगों को दो. मैं बोरगाँव रहवासी है, बोरगाँव मंजू गाँव हमारा ही है यहाँ. आपको आपकी तक ग्राम पंचायत ने कोई नहीं दिया? कुछ भी नहीं दिए, 6 साल पहले दिए थे 1000 रुपये, जब से कुछ ही नहीं मिला. शेख सुल्तान शेख कुरान बोरगाँव मंजू, 4 साल हो गए पूरे, मेरे को पैसे नहीं मिले. वहाँ का चेक मालूम कर पैसे बाबा चक्कर मारना पड़ा. कलेक्टर से गया था मैं, आप उनका सौला गए मेरे को और हम मोर्चा निकालेंगे अनुदान अपन तो. उत्तर महाराष्ट्रातील नंबर 1 TV चॅनल आवाज TV, आवाज आपल्या सर्वांचा.